विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। आधे इधर जाओ, आधे इधर जाओ, और बाकी हमारे साथ आ जाओ। आधे इधर आधे उधर, फिर पडळकर लढेंगे किधर। कालच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विटा नगर पालिकेत स्वतंत्र पॅनल लावणार असल्याचे सांगितले आहे। पण भाजपा स्वतंत्र लढणार कशी आणि कुणाच्या जोरावर हा खरा प्रश्न आहे। विटा शहरातील भाजपचे प्रमुख शिलेदार आहेत, त्यातले बहुतेक भाजपचे कार्यकर्ते हे अर्धवेळ कार्यकर्ते आहेत। शहरातले विनोद गोसावी, दिलीप आमणे, मंथन मेटकरी, श्रीधर जाधव ही मंडळी आमदार बाबर गटातील आहेत। ही मंडळी अर्धवेळ भाजप तर अर्धवेळ बाबर गटात असते। प्रताप सुतार, किशोर डोंबे ही मंडळी सदाशिव पाटील गटाकडे असतात। किशोर डोंबे व प्रताप सुतार या दोघांच्या पत्नी सदाशिव पाटील गटाच्या विद्यमान नगरसेवक आहेत। अनिल बाबर हे गतवेळी सदाशिव पाटील गटासोबत होते, यावेळी ते कोणासोबत याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे। नगरपालिकेच्या नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात ते स्टेजवर बसले होते, त्यांनी तिथे भाषणही ठोकले। त्यानंतर परवा झालेल्या सेनेच्या मेळाव्यानंतर ते आमदार बाबर यांच्या सोबत विकास कामाचे नारळ फोडायलाही उपस्थित होते। त्यांच्या इकडे तिकडे उपस्थिती लावण्याने पप्पा सांगा कोणाचे या मराठी गीताच्या चालीवर अप्पा सांगा कोणाचे हे गीत विटेकरांना आठवल्याशिवाय राहणार नाही। पप्पा सांगा कोणाचे, पप्पा सांगा कोणाचे, अप्पा नेमके कोणाचे, भाजपचे, बावरांचे की पाटलांचे हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। विट्यातील भाजपची अवस्था पाहिली की शोले मधला जेलर अश्राणी आठवतो, त्याचा तो सुप्रसिद्ध डायलॉग ही आठवतो, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी सब मेरे पीछे आओ। विट्यातील भाजपची नेमकी हीच अवस्था आहे। ही सर्व मंडळी भाजपचे कार्यकर्ते म्हणून मिरवतात, पण स्थानिक नेते जिकडे असतात तिकडे आपापल्या सोयीने काम करतात आणि उरलेल्या वेळेत ते भाजपचेच असतात। या भाजपच्या मंडळींना घेऊन पडळकर कसे स्वतंत्र पॅनल लावणार आणि कसे निवडणूक लढणार, ही मंडळी गोपीचंद पडळकरांचा अश्राणी तर करणार नाही ना, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही।